मित्रांनो, उद्देश्वराच्या यात्रेला जसे जसे भाविक वाढायला लागतील तसं तसं या विहिरीचं पाणी देखील भरायला लागतं. ही विहीर सुरुवातीला कोरडी असते, ती नक्की आता किती भरली आहे हे आता आपण पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पात्र एकदम धम्माल व्हिडिओ असणार आहे. थंडीचा पारा 5 अंशाच्या खाली आहे, हुडहुडी भरली अक्षरशः, इतकी हाडं गोठवणारी थंडी आहे. त्याच्यासाठी आपण दोन मुलं एक्स्ट्रा देऊ आणि तिथून जे तिसरा टप्पा चालू होईल त्या टप्प्यासाठी दुसरी 5 किलोमीटर. तर मित्र हो, आजच्या व्हिडिओचा मी जे 4 टप्पे तुम्हाला सांगणार आहे त्याची सुरुवात इथून होईल. पहिली पालखी उचलली जाईल नदीतून पलीकडे काढण्याचा एक टप्पा, डोंगर चढण्याचा दुसरा टप्पा आणि जागेवर जाण्याचा हा 4था टप्पा. रात्रीची व्हिडिओ असणार, रात्रीची ट्रेकिंग असणार आहे, त्याच्यामुळं जी व्हिडिओ काढेल ती तुम्हाला समजणार नाही. पण मी किती डोंगर आम्ही चढलो ते तुम्हाला सकाळी मी आवर्जून सांगेन की आम्ही गावापासून किती चढूनही पालखी घेऊन वर चाललो आहे. आणि वरच्या ज्या सगळ्या अद्भुत गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कोणताही भाग यातला मिस करू नका. आणि आता सगळे आम्ही गावातले जमलेत सगळे गावकरी, ही पालखी उचलून अक्षरशः 50 ते 60 किलोची ही पालखी आहे, ही उचलून मग 3 टप्प्यांमध्ये डोंगर चढून आपल्याला वर जायचं आहे. तर हा सगळा थरार मी या व्हिडिओमध्ये दाखवणार, व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. आता आम्ही पालखी नदीवर आणली आणि सगळी लोक आले. आता नदीतून पलीकडे पालखी काढायची, तुम्हाला जर इकडे मला असं वाटत नाही दिसत असेल नाही, हे जे तुम्हाला थोडं थोडं पाणी दिसते ना इकडे, इथून आपल्याला पालखी पलीकडे काढून मग त्या डोंगरावर न्यायची. मी सकाळी तुम्हाला दाखवतो की नक्की किती टप्प्यामध्ये आम्ही पालखीवर घेऊन गेलो आहे. दिलीप आणि गणेश बरोबर त्या टाकीपासून पवारांच्या घरापर्यंत महेश आणि साधारण मध्य 3 किलोमीटर अंतर तिथून वर टाकीपासून. त्याच्यासाठी आपण दोन मुलं एक्स्ट्रा देऊ आणि तिथून जे तिसरा टप्पा चालू होईल त्या टप्प्यासाठी दुसरी 5 किलोमीटर साठी. अच्छा, त्याच्यानंतर मग तिसऱ्या टप्प्याला परत एक सपाटी लागेल 5-6 किलोमीटरची. त्या सपाटीला मग सगळ्यांनी जमून जमून घेतली की मग आपल्या 4था टप्प्याला परत दुसरा डोंगर लागेल. बरोबर, त्या डोंगर ते जर 4था लागेल मग त्या 4था टप्पा जरा जास्त हाड आहे आणि वाट्याचा बी जरा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं तिथं जरा अशी वयस्कर माणसं पुढे लावून जरा जाळ्या बिळ्या साईडला करून मग तिथून आम्ही काय कसा तरी प्रयत्न करून ती पालखी मंदिरापर्यंत घ्यायचा प्रयत्न करू. आता आपण कावळ्याचे डब्बा जायचं, त्याच्यानंतर मग आम्ही मंदिरात व्यवस्थित पोहोचू. बोट पोहोचले, ही पालखी आम्ही आता बोटीमध्ये भरतोय आणि मग नदीतून पलीकडे जाऊन आपला सगळा प्रवास सुरू होईल. ही तुम्ही पाहता ही पालखी आहे, त्या बोटीच्या टप्पावर वर ठेवायची. आता मी जर पालखी नदीतून पलीकडे आणले आणि आता खरी ज्या यात्रेचा डोंगर आपल्याला चढायचा आहे तो खरा डोंगर आता चालू झाला आहे. 4-5 टप्प्यामध्ये ही सगळी पालखी घेऊन आम्हाला वर जायचे. वर गेल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेन की किती आम्ही डोंगर चढलो आणि कशा कशा प्रकारे आम्ही पालखी सगळी घेऊन आलो. ही सगळी आमची मंडळी, आमचा गणेश काका आहे, दिलीप काका आहे, जे आमचे मेन ही पालखी सगळी तिथपर्यंत पोहोचवणार आहेत, त्यांच्यावरही सगळी जबाबदारी आहे. सकाळी आपण पाहणार आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय भन्नाट गोष्टी या महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध यात्रेच्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि आता 2 तास चालून झाले आणि आपण आता पोहोचलो दुसऱ्या टप्प्यात पालखी घेऊन. अवघड वाट आहे आणि तुम्हाला समजणार नाही पण हे सगळं गर्द बिकट जंगलातून आम्ही ही पालखी घेऊन चाललो आहे. हे सगळे आता आम्ही आलो आहे 2nd-last टप्प्यामध्ये पालखी घेऊन आणि वरती एवढी थंडी आहे की अक्षरशः माझ्या पायामध्ये पायाला तर चप्पल नाही आहे आणि खूप हार्ड होतं हे सगळं चढलं. याच्यानंतरची जी यात्रा असणार आहे ती अफलातून बघण्यासारखी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो आवर्जून पहा, मी तुम्हाला वारंवार हे सांगतो आहे. सध्या स्वप्नील आणि महेशने, महेश दादाने पालखी घेतली. शेवटचा टप्पा आपण आलेलो आहोत मंदिराच्या पायथ्याशी. हे
हे जे तुम्ही पाहताय ही जी पानं तुम्हाला दिसतात ती पानं इथं किती लोक आलेत हे दर्शवतात. कारण आपण एक पान झाडाचं तोडायचं आणि या इथं ठेवायचं, मग ही जी पानं साठतात तेवढी लोक इथं आले. आता हे काका जे ठेवतात असं पान ठेवून दाखवायचं. आपली सगळी टीम आली, ही पालखी पण घेऊन आपण शेवटी पोहोचलो इथे. यानंतर आपण चढून वर जायचं आणि त्याच्यानंतर यात्रेच्या ठिकाणी. आणि इथे येऊन आता सगळ्या या गावातल्या पालख्या थांबल्या आणि थकलेली सगळी लोक आता आतमध्ये आहे. या परिसराचा विकास झाला पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस शिंदेसाहेब काम करत असतात. पाहता हा सगळा जत्रेचा यात्रेचा हा सगळा प्रांगण आहे आणि ती सगळी यात्रा भरली आणि या बाजूला ही सगळी लोक अशी शेकोटी करून ऊब घेत आहेत. कारण आम्ही इतक्या उंचावर आहोत की इथं हवेचं प्रमाण खूप आहे आणि हवेचं प्रमाण असल्यामुळे खूप थंडी पडली. थंडीचा पारा 5 अंशाच्या खाली आहे, हुडहुडी भरली अक्षरशः, इतकी हाडं गोठवणारी ही थंडी आहे. मित्रांनो, आता याच्यानंतर आपण लग्न पाहणार आहोत. श्री उत्याचं म्हणजे श्री उतेश्वर आणि जननी देवी या दोन पालख्यांचं लग्न लागतं तिथं. हा लग्न सोहळा आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा, अतिशय फन्नाट हा व्हिडिओ असणार. श्री गणनायकं गजमुख मोरे बल्लाळो मुरुडम विनायकम चिंतामणी सेवराम लेण्याद्री गिरजात्मकं सुवरदाम विघ्ने हरा ओ जराम ग्रामो राजनम स्वस्तितम गणपति कुर्यांत सदा शुभमंगल. आता लग्न लावून आपण त्या विहिरीकडे चाललोय, ज्या विहिरीचं पाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की ते विहिरीचं पाणी जसे जसे भाविक गर्दी वाढायला लागेल तसं तसं त्या विहिरीचं पाणी भरेल. त्या विहिरीकडे आपण जाऊया आणि ती विहीर आता पाहूया नक्की आता किती तिची तिथं पाणी भरलं आहे आणि किती म्हणजे नक्की माणसांचा ओघ किती होता रात्रभर ते आता आपल्याला तिथं गेल्यानंतर समजेल. मित्रांनो, उतेश्वराच्या यात्रेला जसे जसे भाविक वाढायला लागतील तसं तसं या विहिरीचं पाणी देखील भरायला लागतं. ही विहीर सुरुवातीला कोरडी असते, ती नक्की आता किती भरले हे आता आपण पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पात्र एकदम धम्माल व्हिडिओ असणार आहे. अशा अनेक आख्यायिका आहेत ते आमच्याकडे या विहिरीचं पाणी भरायला लागतं आणि ते आज देखील तेवढ्या सत्य परिस्थितीमध्ये होतं. आजही लोक तिथं पाहतात. कारण तुम्ही जर हे सगळं खाली पाहाल ना, हे सगळं पाणी या विहिरीतून गेलेलं आहे. आपण पाहूया विहीर पाहायला. या तुम्ही पाहत असाल, हे तुम्ही पाहाल तर ही विहीर कोरडी असते असं म्हटलं जातं. आता ही पूर्णपणे विहीर भरलेली आहे, अर्ध्यापेक्षा जास्त ही विहीर भरलेली आहे. तुम्ही पाहताय अतिशय स्वच्छ पाणी आहे की अक्षरशः मला खालचं त्या तळाचं दिसतंय. आणि हीच खरी या जत्रेची खासियत आहे. वा अफलातून
हे जे तुम्ही पाहताय सगळं हे पाणी व्हायला लागलंय. जशी जशी लोक वाढतात, जशी जशी इकडं गर्दी वाढते लोकांची, तसं तसं या विहिरीचं पाणी वाढतं. हे खरंच खूप अद्भुत आहे आत्ताच्या घडीला पाहण्यासारखं. सगळ्या पालख्या पाहताय आमच्या ज्या आजूबाजूच्या गावातून उतेश्वराच्या यात्रेला पालख्या येतात त्या सगळ्या या पालख्या. आणि ही उतेश्वराची मुख्य पालखी तुम्ही पाहताय ती. असा हा सगळा डोंगर माथ्यावरचा परिसर आहे आणि हे स्वयंभू श्री उतेश्वरांचं मंदिर. पालखी घेऊन आता आम्ही पुन्हा घरी निघालोय. ही आपली समोर पालखी आहे. सकाळचे 10:30 वाजलेत आणि माझ्या पायात चप्पल नाही ना, पाय पूर्ण आता दुखायला लागलेत, मला चालायला जमत नाही. मी आता याच्यानंतर तुम्हाला खाली दाखवतो की आम्ही किती चढून वर आलो. मित्र हो, अशा प्रकारे आपली उतेश्वराची यात्रा आज संपन्न झाली. आणि मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही कोणत्या कुठून कुठपर्यंत पालखी चढवली होती ते मी तुम्हाला आता नक्की दाखवतो. मात्र मला असं वाटतं इतक्या मेहनतीनं जो आम्ही हा व्हिडिओ बनवला किंवा हा व्लॉग जो बनवला आहे की अक्षरशः माझ्या पायामध्ये चप्पल नाही आहे आणि विदाऊट चप्पलचं इथून खड्यातून चालणं खरंच खूप भारी होतं. त्यात पालखी घेऊन जाणं आणि मला असं वाटतं की वर्षातून कधीतरी एवढं चढणं, अचानकपणे चढणं हे सध्या तरी शक्य होत नाही. मी तुम्हाला दाखवतो की आम्ही कुठून कुठपर्यंत पालखी घेऊन गेलो होते. तुम्ही जो ती खाली नदी जी पाहताय ना, त्या नदीतून आम्ही असं या डोंगराने इकडून या सरळ वाटेने सरळ इकडून या डोंगराने आडवाडवाडवाडवाडव इथून या माथ्यावर इथे गेलो होतो. इतका प्रचंड मोठा हा मार्ग आहे की अक्षरशः खूप चालावं लागतं, खूप कंटाळा देखील येतो. आणि हा संपूर्ण आमचं सगळं हे खाली कोयनाळ जलाशय सगळं दिसतो आपल्याला. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि या यात्रेला पुढच्या वर्षी आपल्यातले अनेक जण माझ्यासोबत यावे असं मला देखील वाटतं. आणि खूप छान ट्रेल होता हा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या ज्या असणाऱ्या सगळ्या ह्या दैवी गोष्टी आजही काही एका अंशामध्ये टिकून आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि इथले स्थानिक ते टिकवत आहेत याचाही मला फार अभिमान आहे. आणि आवर्जून हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि लाईक करायला मित्रांनो विसरू नका, कारण एका लाईकसाठी एवढा सगळा अट्टहास असतो, मेहनत असते. तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि इतर देखील व्हिडिओ चॅनलवरचे पाहायला विसरू नका. आत्ता सध्या तर खूप थकलो आहे, घरी जायचं, भूक लागले. सकाळची 11:30 वाजले, रात्री 8 प्रवास सुरू झाला होता. भेटू पुन्हा एकदा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्र हो. तूर्तास धन्यवाद.